आम्ही लहान असताना दर रविवारी दुपारचा बारा ते एकचा चा वेळेस शक्तिमानसाठी बुक केलेला असायचा भीष्म इंटरनॅशनल प्रेझेंट शक्तिमान लगेच एक फाडफाड आवाज करणाऱ्या वादाच्या रूपात गोल गोल फिरत शक्तिमान हजर व्हायचा आणि विठोबा सारखा कमरेवर हात ठेवून उभा राहायचा त्याच्या टायटल सॉंग मध्ये त्याची महानता सांगितलेली अद्भुत अदम्योर साहस की परिभाषा आहे मिटती मानवता की आशा आहे सृष्टी की शक्ती का वरदान शक्ती शक्ती शक्तिमान शक्ति पण त्याच्या बरोबरच डिस्ग्लेमर मध्ये दिलेलं की अवतार नाही ये इंसान आहे आता डिस्ग्लेमर मध्ये काही पण म्हणा आम्हाला मात्र शक्तिमान देवच वाटायचा हा देव अकलूजकर पोरांना याची देही याची डोळा बघायला मिळाला होता म्हणजे किलविसच्या तावडीतली पोरं सोडवायला शक्तिमान स्वतः अकलुजात आला होता त्याचाच हा किस्सा नमस्कार मी स्नेहल आणि तुम्ही पाहताय बोल म्हणून तर योग प्राणायाम यातून मिळवलेली शक्ती वापरून तमराज अंधेरा कायम राहू नये यासाठी शक्तिमान लढायचा कपाला डॉक्टर केकडा मॅन मॅन स्टोन मॅन काली बिल्ली अशी चिकार संकट तो पळून लावायचा आणि गंगाधर विद्याधर ओंकारण्यात शास्त्री बनून जोगसुद्धा मारायचा गीता विश्वासला शक्तीमाननं फ्रेंड झोन करून ठेवलेलं आणि आमचं आयुष्य व्यापून टाकलेलं तो सांगतोय ती छोटी छोटी मगर मोठी बाते आम्ही ऐकायचो आज पण चूक झाल्यावर आमच्या तोंडून सॉरी शक्तिमान निघत असो तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णवच्या काळात शक्तिमान मालिकेवेळी बहुतांश घरात टेलिव्हिजन प्रवेश केला होता लहान मुलांबरोबरच मोठ्यांनाही या मालिकेनं अक्षरशः वेळ लावलं होतं हे काही नव्यानं सांगायला नको त्याच वेळी बरोबर अकलूतच्या बाल आनंद मिळाव्यात शक्तिमान आला होता शक्तिमान आला होता म्हणण्यापेक्षा विजयसिंह मोहिते पाटलांनी महाराष्ट्रातल्या मुलांना शक्तिमान बघायला मिळावा म्हणूनच त्याला बाल आनंद मिळाव्यात आणलं होतं अकलूज मध्ये शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालय या संस्थेला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव मध्ये पन्नास वर्ष पूर्ण झाल्याबद्दल संस्थेच्या वतीनं पुणे पंढरपूर रोडवर आनंद यात्रा भरवण्यात आली होती ही यात्रा भरवण्याचं मुख्य श्रेय विजयसिंह मोहिते पाटलांना जातं संस्थेच्या अधिपत्याखाली असणाऱ्या सर्व माध्यमिक उच्च माध्यमिक कॉलेजचे आणि देशभरातून आलेले इतर असे जवळजवळ पंचवीस ते तीस हजार विद्यार्थी पाच दिवस एकत्र मुक्कामी ठेवण्याचं आयोजन करण्यात आलं या यात्रेवेळी वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम छोट्याच पण खऱ्या खुऱ्या युद्धांचं प्रात्यक्षिक वेगवेगळे खेळ यामुळे ही यात्रा खूपच आकर्षक ठरली होती संस्थेच्या विद्यार्थ्यांबरोबरच तिकीट ठेवून बाहेरील विद्यार्थी आणि सर्वसामान्य लोकांनाही या यात्रेत प्रवेश देण्यात आला होता या आनंद यात्रेची इतकी प्रचंड चर्चा झाली की त्यावेळी ब्रिटानिया आणि पार्लेजी कंपनीनं सर्व मुक्कामी मुलांसाठी सलग पाच दिवस बिस्किटांची मोफत सोय केली होती आनंद यात्रा यशस्वी होण्याचे अनेक किस्से सांगितले जाऊ लागले अक्लूज मध्ये असणाऱ्या अभिनव अमृत तुल्य चहाचा पाच दिवसात दोन तीन लाखाचा धंदा झाल्याचं चा बोललं जाऊ लागलं यावरून या, या, या यात्रेची प्रसिद्धी लक्षात येते तर अशा प्रचंड यशस्वी झालेल्या आनंद यात्रेवर आपल्यालाही मालिकेचा एक एपिसोड असावा असा मोह शक्तिमान मालिकेचे निर्माते आणि शक्तिमानची भूमिका करणारे अभिनेते मुकेश खन्ना यांना झाला त्या एपिसोडमध्ये किल्विश नावाचा अंधेरा कायम रे असं म्हणणारे एक कॅरेक्टर असतं ते या आनंद यात्रेतील मुलांना बंदी बनवतं आता मुलांना वाचवायला पाहिजे म्हणून शक्तीमान या सर्व मुलांची किलविशच्या तावडीतून सुटका करतो असा तो भाग होता तो एपिसोड तेव्हा टीव्ही वर पण लय गाजला त्या काळी मोबाईलची सोय नव्हतीच जे कॅमेरे असायचे ते पण लो रिझोल्युशनचे अशाच कॅमेऱ्यातून आजूबाजूची सुरक्षा कवच तोडून प्रचंड धक्काबुक्की खात शक्तिमान जवळ जाऊन एकदाचा फोटो काढूया असं त्या यात्रेतला प्रत्येक पोराला वाटत होतं काहींनी तसा प्रयत्नही केला शेवटी कसा आहे ना भिडू शक्तिमान बरोबर फोटो काढण्याचं सुख फक्त नाईन्टीजच्या मुलांना समजू शकतं आता म्हणे नवा शक्तिमान येतो आता तो कसा असेल माहीत नाही पण जुन्या शक्तिमानची सर काय कुणाला यायची नाही तुमच्या लक्षात एखादा दे शक्तिमानचा किस्सा असेल तर आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि बोलबिडूच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका